बसव तत्वांचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा याकरता बसवभूमी बसव कल्याण येथून बसव ज्योती यात्रा कर्नाटक राज्यातील बीदर बसव कल्याण मार्गे महाराष्ट्र सोलापूर पुणे मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार आहे. महात्मा बसवेश्वर महात्मा गांधी नेल्सन मंडेला यांचे विचार तत्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद 8 व 9 जून रोजी दक्षिण आफ्रिकेत पीटरबर्ग फोनेक्स या शहरात होणार असल्याची माहिती परमपूज्य जगद्गुरू चन्न बसवानंद महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपण बीदर जिल्हा बसव कल्याण अनुभव मंडपातून हा बसव ज्योत म्हणजे आंतरराष्ट्रीय बसव ज्योत यात्रा म्हणून आपण काढत आहे. परवा दिवशी बसव कल्याण ज्योत घेऊन बीदर उमरगा नळदुर्गा या मार्गातून आपण आज लिंगांगयोगी सिद्धरामेश्वरच्या क्षेत्रामध्ये आपण आलेले आहोत सोलापूरहून. ही या ज्योत आपण साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा पीटरमारिजबर्ग आणि डर्बन फोनेक्स असं 2-3 ठिकाणे तिथं बसवतत्व संमेलन परिषद होणार आहे साऊथ आफ्रिकामध्ये. 5 तारीखपासून 11 तारीखपर्यंत साऊथ आफ्रिकामध्ये बसवतत्वाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपण दक्षिण आफ्रिका नेणार आहे ज्योत. तर आज सोलापूरमध्ये स्वागत किरीटेश्वर मठमध्ये स्वागत होणार आहे आणि आज संध्याकाळी पुण्यात बसवभक्त लोक सर्व जाती मताचे सर्व बसवभक्त लोकांनी बसवण्याचा पुतळा बाजीराव मार्गमध्ये बसवण्याचा पुतळा आहे पुण्यात. तर पुणे शहरामध्ये सुद्धा बसवज्योतीचं स्वागत होणार आहे आणि 4 तारीख सकाळी ते संध्याकाळीपर्यंत मुंबई ठाणा अंबरनाथ या ठिकाणी बसवज्योतीचं स्वागत होणार आहे. 5 तारीख 11 वाजता आपण निघणार आहोत पीटरमारिजबर्ग म्हणजे साऊथ आफ्रिका राजधानी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर. तर 8 दिवसाचा हा आंतरराष्ट्रीय बसवज्योती यात्रा बसव कल्याणपासून साऊथ आफ्रिकापर्यंत जाणार आहोत. गुरु बसवा फाउंडेशन हैदराबाद, कल्याण कर्नाटक फाउंडेशन बीदर, चन्नबसवेश्वर ज्ञानपीठ कुंभळगोडा बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या परिषदेसाठी सोलापूर येथील किरीटेश्वर मठाचे परमपूज्य स्वामीनाथ स्वामीजी व जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री थळंगे, लिंगायत समन्वय समिती सकलेश बाभुळगावकर यांनी बसवज्योती यात्रेला शुभेच्छा दिल्या. जगद्गुरू चन्न बसवानंद महास्वामीजी म्हणाले, महात्मा गांधींनी नेल्सन मंडेला यांना प्रेरणा दिली. विश्वगुरु बसवण्णा यांनी गांधींना प्रेरणा दिली. जगाला बसवण्णा बसव तत्वाची गरज आहे जी सर्वांना प्रिय आहे. जगातील विविध देशांमध्ये परिषदा आयोजित करून बसव तत्वज्ञानाचा प्रसार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधी यांच्या नाती गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष इला गांधी स्वागत करणार आहेत. बसवण्णांचे शब्द प्रकाशासारखे आहेत. अज्ञान अंधकार अन्याय यांचे निर्मूलन, सर्वत्र समतेचा समरस समाज घडवण्याचे व्रत मनात पेरण्याचे काम सर्वत्र झाले पाहिजे. साहित्याबरोबरच बसवांचे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची आशा आहे. बसवकुमार पाटील अध्यक्ष कल्याण कर्नाटक प्रतिष्ठान असा आशावाद व्यक्त केला. बसव तत्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दक्षिण आफ्रिकेत आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केल्याचा आनंद आहे. बसवण्णांच्या तत्वांचा आणि संदेशाचा विविध देशांमध्ये परिचय करून देण्यासाठी अशा परिषदा उपयुक्त ठरतात असे मत विजयकुमार हत्तुरे यांनी मांडले. या पत्रकार परिषदेस बसवकुमार पाटील, विजयकुमार हत्तुरे, नागनाथ पाटील, शिवानंद गोगाव, सकलेश बाभुळगावकर, राजश्री थळंगे, शिवराज कोडगी, विजयकुमार बावी आदी उपस्थित होते. ಲಿಂಗೈಕ್ಯ ವೇದಾಂತ ಆಚಾರ್ಯ ವಿದ್ಯಾವಾಚಸ್ಪತಿಯಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಮುದೋಳದ ಶ್ರೀ ಮೃತ್ಯುಂಜಪ್ಪಳವರ ನೆನೆದುಕೊಂಡು ಹಾಗೂ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ಬಸವಣ್ಣನವರ ಬಸವ ತತ್ವ ಪ್ರಚಾರ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ ಮಣಿಪುರ ಚನ್ನ ಬಸವ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಬಸವ ದಳದ ಬಸವಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಲ್ಲಿ, ನಾಗನಾಥ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಹತ್ತೂರವರಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಶಿವಾನಂದ ಅವರಲ್ಲಿ, ಸೋಮಶೇಖರ್ ಅವರಲ್ಲಿ, ಶಿವರಾಜ್ ಅವರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಸಕಲೇಶ್ ಅವರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅವರ ಜೊತೆ ಬಂದಿದ್ದ ಎಲ್ಲ ಶರಣ ಶರಣರಿಗೆ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಯಾರು ಬಸವಣ್ಣನವರ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿ ಯಾರು ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರ ಜೀವನ ಎಲ್ಲ ಬಂಗಾರಮಯ ಆಗ್ತಾರೆ. ಅದು ಉದಾಹರಣೆಯಾಗಿ ಮುದೋಳ ಮೃತ್ಯುಂಜಪ್ಪಗಳು, ಹಾಗೆ ಲಿಂಗಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರಾಗಲಿ ಅಥವಾ ಮಾತಾ ಮಹಾದೇವರಾಗಲಿ ಅಥವಾ ಚನ್ನ ಬಸವಣ್ಣ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಎಷ್ಟು ಬಸವಣ್ಣನವರ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಷ್ಟು ಬಸವಣ್ಣವರ ಜೀವನ ಅಂಗಮಯ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಜೀವನ
ಬಂಗಾರಮಯ ಆಗ್ತದೆ. ಈ ಸೌತ್ ಆಫ್ರಿಕಾ ಹೋಗಿ ಇವರ ಬಸವ ತತ್ವ ಒಳ್ಳೆಯ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಗಲಿ, ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರಚಾರವಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಕೀರ್ತಿ ಮಠದ ವತಿಯಿಂದ ನಾವು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತಿಯಿಂದ ಹಾರೈಸುತ್ತೇವೆ. ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವ ಲಿಂಗಾಯತ ನಮಃ.